नमस्कार। स्टैंडर्ड 9 मैथमेटिक्स पार्ट 1 रेशियो एंड प्रोपोर्शन गुणोत्तर व प्रमाण या चैप्टरचा अभ्यास आपण करत आहोत। सध्या आपण पाहत आहोत कंटिन्युअल प्रोपोर्शन याचा वापर करून उदाहरणे कशी सोडवायची ते आपण पाहत आहोत। त्यासाठी प्रॅक्टिस शीट 4.5 मधील उदाहरण सोडवत आहोत। काही उदाहरण आपण मागील दोन व्हिडिओ मध्ये सोडवलेले राहिलेली जी उदाहरणं आहेत ते आज आपल्याला सोडवायची आहेत। तर प्रॅक्टिस शीट 4.5 मधील क्वेश्चन नंबर 5 पहा काय आहे। 4.5 मधील क्वेश्चन नंबर 5, इफ ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी एंड ए बी सी इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह नंबर देन शो दॅट ए इन फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर हे प्रूव्ह करायचे। पहिल्यांदा दिलंय काय आपल्याला रे, ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी हे दिलंय, इक्वल टू के मानू आपण। लेट ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इक्वल टू के, के इज द कॉन्स्टंट, के हा काय असतो कॉन्स्टंट। मग मागील उदाहरणामध्ये पाहिलं होतं आपण हे पहिलं जे आहे ना रेशो तो हाईड करा लपून टाकायला काय राहिलं शिल्लक बी अपॉन सी इक्वल टू के, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बी बरोबर काय रे मग सी के बी इक्वल टू एंड आता हे मधला रेशो आहे ना तो हाईड करा लपवा त्याला ए अपॉन बी बरोबर काय आला के आला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ए बरोबर काय येईल मग बी के, ए बरोबर काय बी के, त्यातली बी ची व्हॅल्यू काय आहे रे सी के ती ठेवायची म्हणून सी के इंटू के लिहिलं म्हणजेच सी इंटू के म्हणजे सी के स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू सी के आणि ए ची व्हॅल्यू सी के स्क्वेअर हे दोन व्हॅल्यू महत्वाचे आहेत, हे दोन व्हॅल्यू महत्वाचे आहेत। एक हा एक बी ची व्हॅल्यू काय सी के ही व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू सी के स्क्वेअर हे दोन व्हॅल्यू महत्वाचे आहेत, यांचा वापर करायचा आपला पूर्ण। आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याची लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा, ही लेफ्ट हँड साइड एल एच एस इज इक्वल फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, या ठिकाणी ए दिसल तिथं काय ठेवायचा सी के स्क्वेअर आणि बीच्या ठिकाणी काय ठेवायचा सी के ठेवू आपण इज इक्वल एच्या ठिकाणी सी के स्क्वेअर ठेवायचा पण ए स्क्वेअर आहे म्हणून इथं पहिल्यांदा मी स्क्वेअर ब्रॅकेट घेतला त्यामध्ये स्मॉल ब्रॅकेट घेतला सी के स्क्वेअर एची किंमत सी के स्क्वेअर पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्मॉल ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, गडबड करायची नाही या ठिकाणी। प्लस बी स्क्वेअर बी ची व्हॅल्यू काय सी के ती ठेवली आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, पटकन तुम्ही सी के स्क्वेअर करून टाकता तसं नाही तर सी के ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर येणार आपलं, हे झालं पहिलं ब्रॅकेट। दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा या ठिकाणी मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो बी ची व्हॅल्यू सी के ब्रॅकेटचा स्क्वेअर कारण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर। पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा सी स्क्वेअर सी के स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे सी स्क्वेअर के रेज टू 4 आला सी स्क्वेअर के रेज टू 4 प्लस याचा स्क्वेअर म्हणजे काय सी स्क्वेअर के स्क्वेअर, याच्यामध्ये सी के ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर। पहिल्या ब्रॅकेटमधलं कॉमन काय असते बघा इथं सी स्क्वेअर आहे इथं सी स्क्वेअर आहे सी स्क्वेअर कॉमन निघाला के रेज टू 4 आहे के रेज टू 2 आहे के रेज टू 2 कॉमन निघाला सी स्क्वेअर के रेज टू 2 हा कॉमन निघाला काय राहिले आपले के स्क्वेअर आहे प्लस हा सगळ्यात बाहेर चालला प्लस 1 पहिला स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट
सेकंड स्क्वेअर वेक्टर सी स्क्वेअर आहे इथे, सी स्क्वेअर आहे, सी स्क्वेअर कॉमन निघाला, काय राहिलं के स्क्वेअर प्लस वन, बरोबर आहे. आता काय करणार आहे, सगळंच मल्टिप्लाय आहे इथं, मग काय करणार, हा सी स्क्वेअर आहे, हा सी स्क्वेअर आहे, म्हणजे सी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर, सी रेस टू फोर, हा के स्क्वेअर, बाकी अजून आहे कुठं, नाही, हा के स्क्वेअर कसा, हा के स्क्वेअर प्लस वन आहे, इथे के स्क्वेअर प्लस वन आहे, दोन ब्रॅकेट सारखे त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून के स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर, असंच ठेवा, त्याला काहीच करू नका. हे आली एल एच एस, आर एच एस कन्सिडर करू, आणि हेच येते का बघू, आर एच एस ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर, याची व्हॅल्यू सी के स्क्वेअर इंटू बीची व्हॅल्यू सी के प्लस बीची व्हॅल्यू सी के इंटू सी तसा ब्रॅकेट स्क्वेअर. करा पहिल्या टर्ममध्ये बघा, सी इंटू सी सी स्क्वेअर, के स्क्वेअर इंटू के के क्यूब, सी स्क्वेअर के क्यूब, ऐक नाही एवढ्या पद्धतीचा, प्लस सी इंटू सी सी स्क्वेअर के ब्रॅकेट स्क्वेअर. पण या ठिकाणी बघा, सी स्क्वेअर आहे इथं पण सी स्क्वेअर आहे, सी स्क्वेअर कॉमन निघाला, इथं के क्यूब आहे, इथं के आहे, के कॉमन निघाला, म्हणून काय लिहू, इन स्क्वेअर ब्रॅकेट सी स्क्वेअर के इन ब्रॅकेट, ह्यात काय शिल्लक राहिला, के स्क्वेअर प्लस हे सगळंच बाहेर काढले वन राहिला, ब्रॅकेट स्क्वेअर, सेपरेट स्क्वेअर करू प्रत्येकाचा, सी स्क्वेअरचा स्क्वेअर सी रेज टू फोर, केचा स्क्वेअर के स्क्वेअर, आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट. बघा ह्याची लेफ्ट हँड साईड काय आणि ह्याची राईट हँड साईड काय, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड आर इक्वल, देअरफोर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, बरोबर आहे, ठीक. मग काय करणार, काय एल एच एस, एल एच एस आहे, आर एच एस कोणते, हे आर एच एस आहे, म्हणून डिश इक्वल टू डिश, फायनल आन्सर. हे लिहायला विसरायचं नाही, समजते. नेक्स्ट एक्झाम्पल, सिक्स्थ एक्झाम्पल बघा, फिफ्थ मधला थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण पाहतो, फिफ्थ मधला थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण पाहतो, काय बघा, फिफ्थ नंबरचा थर्ड नंबर, इफ ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी अँड ए बी सी इज ग्रेटर दॅन झिरो, देन शो दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी, ए प्लस सी अपॉन बी. पहिल्यांदा जे दिले त्याच्याबद्दल आपण के मानू इक्वल टू के, हे ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इक्वल टू के, याला हाईड करा, बी इक्वल टू काय आलं सी के, याला मधल्याला हाईड करा, ए इक्वल टू काय येईल मग बी के, पण बी म्हणजे काय, सी के ती व्हॅल्यू ठेवली, सी के इंटू के दॅट इज के सी के स्क्वेअर, एल एच एस कन्सिडर करा, ए स्क्वेअर बी प्लस बी स्क्वेअर अपॉन ए, ए ची व्हॅल्यू ठेवा सी के स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू सी के ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए सी के स्क्वेअर इंटू बी सी के, सी स्क्वेअर के रेज टू फोर येईल ह्याचा स्क्वेअर, सी स्क्वेअर के रेज टू फोर प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन सी इंटू सी सी स्क्वेअर, के स्क्वेअर इंटू के क्यूब, हा सी स्क्वेअर, हा सी स्क्वेअर, सी स्क्वेअर कॉमन निघतो, के रेज टू फोर, के रेज टू टू, के स्क्वेअर कॉमन निघतो, सी स्क्वेअर के स्क्वेअर इन ब्रॅकेट काय राहिले आहेत मग, के स्क्वेअर प्लस सगळाच बाहेर काढलाय वन अपॉन सी स्क्वेअर के क्यू. आता या सी स्क्वेअरला हा सी स्क्वेअर कॅन्सल, ह्या के स्क्वेअर आणि ह्यातला एक के स्क्वेअर कॅन्सल, एक सिंगल के शिल्लक राहतो, म्हणजे काय राहिले, के स्क्वेअर प्लस वन राहिला आणि डिनॉमिनेटरला के राहिला, हे आली एल एच एस. आर एच एस घ्या, विचारात घ्या, कन्सिडर आर एच एस, ए प्लस सी अपॉन बी, ए ची व्हॅल्यू C
सी के स्क्वेअर प्लस सी अपॉन बी ची वैल्यू सी के, हे दोघात सी कॉमन काढला, हे दोघात सी कॉमन काढला, काय येतो रे के स्क्वेअर प्लस वन इन अपॉन सी के, या सी न्यूमरेटरचा डिनोमिनेटर सी कॅन्सल, काय राहिले के स्क्वेअर प्लस वन अपॉन के। बरोबर, तर या ठिकाणी काय झालं, ही एलएचएस काय आली के स्क्वेअर प्लस वन अपॉन के, आरएचएस काय आली के स्क्वेअर प्लस वन अपॉन के, एलएचएस ना आरएचएस कसे आहे इक्वल, देअरफॉर दिस इक्वल टू दिस, दिस इक्वल टू दिस, समजते। नेक्स्ट एग्जांपल, नेक्स्ट एग्जांपल, फाइंड मीन प्रपोर्शन ऑफ, फाइंड मीन प्रपोर्शन, मीन प्रपोर्शन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय, हे एक झालं रेशियो। दुसरा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, ह्या दोघांचा मीन प्रपोर्शन काढायचा, म्हणजे हे एंड टर्म्स आहेत, म्हणजे हे फर्स्ट टर्म आहे आणि ही थर्ड टर्म आहे, यांचा मीन प्रपोर्शन म्हणजे सेकंड टर्म आपल्याला काढायची आहे, समजलं, फर्स्ट रेशियोची सेकंड टर्म आणि सेकंड रेशियोची फर्स्ट टर्म, तोच मीन प्रपोर्शन, तो काढायचा आहे, तो आपण काहीतरी मानू, काय मानणार, कुठलंही इथे एक्स आणि वाय दिले ते सोडून कुठलंही अक्षर मान, मीन प्रपोर्शन मी यम अक्षरनेच मानून टाकतो, चला यम मानू आपण, लेट मीन प्रपोर्शन ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय अँड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बी यम, या दोघांचा मीन प्रपोर्शन आपण यम मानू, आम्हाला माहिती आहे यम जर मीन प्रपोर्शन असेल कुणाचा, या दोघांचा मीन प्रपोर्शन असेल, तर त्या त्याचा स्क्वेअर हा या दोघांचा काय असतो, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट करू आपण या ठिकाणी, मग देअरफोर यम स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू मीन प्रपोर्शन का स्क्वेअर, काय करणार रे, हे काय करता येतं का बघा, काट छाट काय सध्या तर काहीच करता येत नाही, आम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन करावं लागेल, काय येतं रे, वी नो दॅट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट ए मायनस बी, किंवा पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी, ते चित्र करू एक्स मायनस वाय अँड एक्स प्लस वाय असे स्वतंत्र लिहूया, काय करू मग एम स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इंटू ह्याच्याबद्दल काय लिहू एक्स मायनस वाय सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर वाय, काय झालं रे इथं एक्स मायनस वाय हा हा ब्रॅकेट आहे ना, कोणता हा ब्रॅकेट एक्स मायनस वायचा हा ब्रॅकेट आणि एक्स मायनस वायचा हा ब्रॅकेट, हे दोन ब्रॅकेट कॅन्सल झाले, काय शिल्लक राहिले बघा, मग जे शिल्लक राहिलेलं बघा एम स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय, इथं पण एक्स प्लस वाय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय लिहिणार एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आलं अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स, दोन्ही बाजूंची वर्ग मुळे घेऊ, एम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एम, याचं स्क्वेअर रूट एक्स प्लस वाय आणि याचं स्क्वेअर रूट एक्स वाय, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स, कशाची व्हॅल्यू आली एमची, एम कोण आहे, तर एम काय आहे मीन प्रपोर्शन आहे ह्या दोघांचा, म्हणून आन्सर काय झाला
therefore mean proportion of x plus y upon x minus y and x square minus y square upon x square y square is kale x plus y upon x y. समझते हैं? ठीक है, तो प्रैक्टिस सेट 4.5 मतलब है सिक्स्थ नंबर से एग्जांपल है, सिक्स्थ नंबर से एग्जांपल मतलब शेवट से एग्जांपल है. प्रैक्टिस सेट 4.5 संपलेला आहे, याच बरोबर या ठिकाणी हा चैप्टर सुद्धा आपला संपलेला आहे. इतवा चैप्टर है हा, पार्ट वन का फोर्थ चैप्टर है, पार्ट वन का फोर्थ बरोबर, पार्ट वन का फोर्थ चैप्टर. आतापर्यंत अपने किती चैप्टर झाले? मैथमेटिक्स पार्ट वन के चार चैप्टर झाले. किती चैप्टर झाले? चार चैप्टर झाले बरोबर. आणि पार्ट टू के किती चैप्टर झाले? तीन चैप्टर. पार्ट वन के चार चैप्टर कोणते झाले? पहला चैप्टर सेट्स अभ्यास केला असेल, सेकंड चैप्टर रियल नंबर्स, थर्ड चैप्टर पॉलिनोमियल्स एंड फोर्थ चैप्टर रेशियो एंड प्रोपोर्शन. असे आपले चार चैप्टर पूर्ण झाले. मला वाटते फर्स्ट टर्म साठी जो अभ्यासक्रम आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. मॅथ्स पार्ट वन चा, मॅथ्स पार्ट टू चा आपला बाकी आहे, एक चैप्टर घ्यायचा. तर मॅथ्स पार्ट वन साठी चार चैप्टरचा अभ्यास बरोबर. मॅथ्स पार्ट टू मध्ये आपले तीन चैप्टर झाले. एक चैप्टर झाले टू, पहिला चैप्टर कोणता? बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री, भूमितीतील मूलभूत संबंध. सेकंड चैप्टर आपला कुठला झालाय? पॅरलल लाइन्स, समांतर रेषा. आणि थर्ड चैप्टर आपला झालेला आहे कोणता झालाय रे? ट्रायंगल्स. कोणता? ट्रायंगल्स हा चैप्टर आपला झालेला आहे. फोर्थ चैप्टर आपला बाकी आहे तो म्हणजे कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हा फोर्थ चैप्टर आपला बाकी आहे, तो चैप्टर आपण पुढील व्हिडिओ मध्ये शिकवायला सुरू करू. तोपर्यंत पार्ट वन चे जेवढे झालेले अभ्यासक्रम आहेत तो पुन्हा 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 त्याचं रिपिटेशन करा, रिव्हिजन करा, सराव करा. कारण गणित विषयामध्ये सरावाला फार महत्व आहे. सराव केला तरच लक्षात राहतं, अदरवाईज लक्षात राहत नाही. तुम्ही जर म्हणले मी आता अभ्यास केला, आज मला सगळे येते, मी आता डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस बघेन, तर ते जमणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जर 8 दिवसाला 15 दिवसाला ते पाहावं लागणार आहे, कमीत कमी ओव्हरलुकिंग तरी तुम्हाला करावं लागणार आहे. तर अभ्यास करा, सगळ्यात महत्वाचं अभ्यास करा. जरी तो सत्र पद्धती आपली असली 9वी-11वीपर्यंत, पण 10वीला मात्र सत्र पद्धती नसते. तर 10वीला प्रथम सत्रामधला पहिल्या धडा जो झालेला असतो तो धडा हा शेवटच्या वर्षभराच्या वार्षिक परीक्षेला सुद्धा विचारले जातो. आणि हा 9वीचा अभ्यास म्हणजे हा 10वी-11वीचा बेस असतो. 9वीतच नाही, 9वीपर्यंत सगळाच. फर्स्ट स्टँडर्ड टू 9th स्टँडर्ड पर्यंत जे जे काय आपण शिकतो तो म्हणजे 10th स्टँडर्डचा काय असतो? बेस असतो, पाया असतो. त्यामुळं हा पाया हा तात्पुरता टेम्पररी परीक्षेपुरता अभ्यास करू नका. जो काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो परीक्षेसाठी फक्त नव्हे तर तो आपल्याला आयुष्यभर जीवनभर उपयोगी पडेल असाच अभ्यास करा. पुढे 10th स्टँडर्डला उपयोगी पडेल, 11th ला 12th ला किंवा आणखी पुढच्या कुठल्या स्टँडर्डला जर तुम्ही या विषयातून ग्रॅज्युएशन करत असाल तर त्या ठिकाणीही याचा वापर होणार आहे. शिवाय आपल्या मॅथमेटिक्समध्ये काही चॅप्टर असे आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये त्यांचा उपयोग होतो.
त्यामुळे तसेही चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहेत. ते जरी तुम्ही पुढे शिक्षणच्या पुढं जरी तुम्ही मॅथमेटिक्स विषय घेतला नाही, तरी दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे जरी जीवायचं असेल, तर टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला या मॅथमॅटिक्सचा वापर होत असतो. तर या ठिकाणी आपण थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट टूचा आपण फोर्थ चॅप्टर जो आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल त्याला सुरुवात करू. त्यामध्ये सुरुवातीला आपण बेसिक कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत, जे 9व्या इयत्तेच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये झालेले आहेत. अशी काही कन्स्ट्रक्शन आहेत पण पुढे ते 9 स्टँडर्डला आणि 10 स्टँडर्डला आपल्या उपयोगी पडतात अशी काही कन्स्ट्रक्शन आहेत, ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तोपर्यंत हे व्हिडिओंना पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा, आणि जर तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.